नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागरमध्ये तुमचं स्वागत करतो. तर आपण नळ व टाक्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे. आजच्या सेशनमध्ये पण आपण काही प्रश्न पाहणार आहोत, तो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट करा की वही आणि पेन घेऊन बसा. तर आपण आजच्या सेशनला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न बघा. पहिला नळ 10 मिनिटात टाकी भरू शकतो आणि दुसरा नळ 6 मिनिटात ती टाकी रिक्त करू शकतो. जर टाकी ही आधीच 2/5 भरलेली असेल आणि दोन्ही नळ एकाच वेळी उघडले असतील तर टाकी पूर्णपणे भरली जाण्यासाठी किंवा रिक्त होण्यासाठी किती वेळ लागेल? आता हा प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की यात कुठेही सांगितलेलं नाही की ती टाकी भरायली की रिक्त व्हायली. मग हे पण आपल्यालाच काढायचं आहे आणि ती टाकी किती तासात भरणार आहे किंवा रिक्त होणार आहे हे पण आपल्यालाच काढायचं. तर बघूया आता हा प्रश्न कसा सोडवायचा. पहिला नळ हा आपण मानला, ए नळ हा ती टाकी 10 मिनिटांमध्ये भरतो आणि दुसरा बी हा नळ ती टाकी 6 मिनिटात रिक्त करतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. पण त्या टाकीची क्षमता किती आहे, त्या टाकीत किती पाणी बसेल हे काढण्यासाठी आपण यांचा लसागु घेऊया. त्या टाकी आपण मानली ती टाकी 30 लिटरची आहे, त्यात 30 लिटर पाणी बसणार आहे. आता ए हा नळ 30 लिटरची टाकी 10 मिनिटात भरतो, म्हणजे तो प्रत्येक मिनिटात त्या टाकीमध्ये 3 लिटर पाणी टाकत असेल. आणि बी हा नळ त्यातून पाणी काढणार आहे, तर तो प्रत्येक मिनिटात त्या टाकीतून किती पाणी काढत असेल हे काढण्यासाठी 30 ला 6 ने भाग द्या, तर प्रत्येक तासात तो 5 लिटर पाणी बाहेर काढतो. आता बघा, हे 3 लिटर आहे आणि हे 5 लिटर आहे, म्हणजे ए हा नळ एका मिनिटाला 3 लिटर टाकायला, तर बी हा नळ 5 लिटर पाणी टाकायला, म्हणजेच इथं -2 येणार आहे. कारण अजून बी हा नळ दोन्ही ज्यावेळेस आपण नळ सुरू करायलो एकत्र त्यावेळेस काय होणार आहे, जे 3 लिटर पाणी टाकायला ते तर बाहेर जाणार आहे, अजून त्या टाकीतून 2 लिटर इतकं पाणी बाहेर जाऊ शकणार आहे दोन्ही नळ आपण ज्यावेळेस एकत्र सुरू करायलो. आता हे तर आपल्या लक्षात आलेलं आहे की इथं टाकी रिकामी होणार आहे आणि प्रश्नात काय सांगितलेलं आहे की टाकी 2/5 भरलेली आहे, म्हणजे आपण मानलेलं आहे की 30 लिटरची टाकी आहे, 30 लिटरची टाकी 2/5 भरलेली असेल तर किती भरलेली असेल? तर बघा, 5 सक 30 म्हणजे 6 2 12 12 लिटर इतकी टाकी, 12 लिटरनं ती टाकी भरलेली आहे. आता 12 लिटर त्या टाकीत पाणी आहे आणि ए आणि बी दोन्ही नळ सुरू केल्यानंतर आपल्याला लक्षात आले की 2 लिटर पाणी त्या टाकीतून बाहेर जाणार आहे. मग हे 12 लिटर पाणी बाहेर जाण्यासाठी टाकीतून किती वेळ लागेल? तर या 12 ला 2 ने भाग द्या तर 6 मिनिट लागतील. ती टाकी रिक्त होण्यासाठी 6 मिनिट लागेल. बघा, अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवलेला आहे. फक्त यात आपल्याला एकच ऍडिशन इन्फॉर्मेशन काय दिली होती की ती टाकी 2/5 भरलेली आहे. असे आपण प्रश्न आधी पण सोडवले आहेत, फक्त इतकीच माहिती दिलेली आहे की 2/5 भरलेले आहेत. मग असं काही प्रश्नात आलं की घाबरून जायचं नाही, प्रश्न व्यवस्थितरित्या वाचायचा आणि अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडू शकतो. तर आता पुढचा प्रश्न बघूया आपण. तर हा प्रश्न बघा, एका टाकीला ए व बी हे दोन नळ आहेत. ए ती टाकी 5 तासात भरतो, बी ती टाकी 10 तासात रिकामी करतो. जर दोन्ही नळ क्रमाने 1-1 तास चालू ठेवल्यास टाकी किती वेळात भरेल? आता हा प्रश्न थोडासा वेगळा आहे. बघा, आता आधी आपण जे करतो ते करून घेऊया. त्या टाकीची क्षमता काढूया आणि त्या प्रत्येकाची क्षमता काढूया की ए आणि बी असे दोन नळ आहेत आणि ते काय, ए हा नळ 5 तासात ती टाकी भरतो तर बी हा नळ 10 तासात ती टाकी रिक्त करतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता ते आधी टाकीची क्षमता काढून घ्या. टाकीची क्षमता किती आहे? तर आपण मानली 10 लिटरची टाकी आहे. तर 10 लिटरची टाकी आहे, ए 5 तासामध्ये ती टाकी भरतो, म्हणजेच प्रत्येक तासाला तो त्या टाकीत 2 लिटर पाणी टाकत असेल. आणि बी ही ती टाकी 10 तासात रिक्त करतो, म्हणजेच तो प्रत्येक तासाला त्या टाकीतून 1 लिटर इतकं पाणी काढत असतो. आणि प्रश्नामध्ये एक काय कंडिशन सांगितलेली आहे, आपण ज्यावेळेस टाकी भरणार आहोत तर काय करणार आहोत, एका तासासाठी ए हा नळ सुरू ठेवणार आहोत, 1 तास झाल्यानंतर ए हा नळ बंद करायचा आणि बी हा नळ सुरू ठेवायचा आणि 2 तास दुसऱ्या तासानंतर सी ए हा नळ वापस सुरू करायचा आणि मग अजून 4 तासाला बी हा नळ सुरू करायचा. असं करत 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 ती टाकी किती तासात भरणार आहे हे आपल्याला काढायचं आहे. मग असा प्रश्न, असे प्रश्न सोडवताना काय करायचं बघा, आधी काय करून घ्यायचं बघा, असे प्रश्न सोडवताना आता जे 10 दिलेलं आहे, 10 लिटरची आपण जे टाकी मानलेली आहे त्यातून जे आपण भरणारा नळ आहे, भरणारा नळ किती भरायला आहे, 2 लिटर पाणी भरायला आहे. मग काय करायचं, हे 2 यातून मायनस करायचं, म्हणजे आता आपण फक्त आधी 8 लिटर इतकंच पाणी भरणार आहोत. 8 लिटर इतकंच आधी पाणी भरून घ्यायचं, मग जे उरलेलं 2 आहे त्याचा नंतर विचार करायचा. मग आता बघा काय करायचं, पहिला नळ सुरू केला, पहिला नळ 1 तासासाठी सुरू केला, त्यावेळेस काय होणार आहे, 2 लिटर पाणी त्या टाकीत पडणार आहे. आणि दुसरा नळ सुरू केल्यानंतर 1 लिटर त्या टाकीतून पाणी बाहेर जाणार आहे. याचाच अर्थ 2 तासानंतर त्या टाकीत 1 लिटर इतकं पाणी राहणार आहे. आता काही काही विद्यार्थी काय करतात, 2 तासामध्ये 1 लिटर, तर 10 लिटर भरण्यासाठी किती तास, असं यात करायचं नाही.
मग हा बघा असं करतात विद्यार्थी, मग काय उत्तर येते 10 × 2 करतात 20 येते, आणि प्रश्नामध्ये ऑप्शन मध्ये 20 हे उत्तर असते ते त्याला टिक करून येतात, मग त्यांचा मार्क येतो जातो। हा प्रश्न सोडवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची बघा, आधी काय करायचं आपल्याला 8 लिटर भरून घ्यायचे, आता 1 लिटर भरण्यासाठी 2 तास, तर 8 लिटर भरण्यासाठी बघा 8 लिटर भरण्यासाठी काय करायचं, इथं पण 8 ची गुणाकार करायचा आणि इथं पण 8 चा गुणाकार करायचा, म्हणजे काय येणार आहे 8 × 1 = 8 आणि 8 × 2 = 16, इतके आपण भरून घेतलेले आहे टाकी, 16 तासामध्ये 8 लिटर भरलेले। आता किती लिटर उरलेले आहे, 2 लिटर पाणी अजून त्या टाकीत टाकायचं आहे, त्यानंतर ती भरणार आहे, आणि 2 लिटर पाणी हा एका तासात टाकतो, म्हणजेच ती टाकी पूर्ण भरण्यासाठी आपल्याला किती 17 तास लागतील, 17 तास लागतील। झाला प्रश्न सुटलेला आहे, पण आता आपण आधी हे 2 यातून मायनस काय केलेलं आहे बघा, आता हे हा नळ भरणार आहे आणि बी हा नळ रिकामा करणार आहे, आता ज्यावेळेस टाकी भरणार आहे त्यावेळेस ए हा नळ सुरू केलेला असेल, ज्यावेळेस आपली जी टाकी भरणार आहे त्यावेळेस ए हा नळ सुरू केलेला असेल, आणि टाकी भरल्यानंतर वापस आपण बी हा नळ सुरू करणार नाही, त्यासाठी आपण इथे 2 तासात 1 लिटर असं आपण घेऊ शकत नाही, म्हणून मी आधी काय केलेलं आहे, या 10 मधून 2 लिटर ए ची कार्यक्षमता मायनस केलेली आहे आणि आधी 8 लिटर टाकी भरून घेतलेली आहे, त्यानंतर आपण या 2 लिटरचा विचार केलेला आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा, 3 नळ ए बी व सी आहेत, ए व बी हे नळ 1 टाकी अनुक्रमे 20 आणि 30 मिनिटात भरतात आणि सी हा 15 मिनिटांमध्ये ती टाकी रिक्त करतो, जर तिन्ही नळ क्रमशः 1-1 मिनिट सुरू ठेवले तर टाकी किती मिनिटात भरेल। आता हा प्रश्न पण आधीच्या प्रश्नासारखाच आहे, फक्त या 3 नळ दिलेले आहेत, मग काय करायचं बघा, ए बी आणि सी असे नळ आहेत, ए बी आणि सी नळ आहेत, पहिला नळ टाकी पहिला नळ काय करतो 20 मिनिटांमध्ये ती टाकी भरतो, दुसरा नळ ती टाकी 30 मिनिटांमध्ये भरतो, आणि तिसरा नळ काय करतो तर 15 मिनिटांमध्ये ती टाकी रिक्त करतो, हा नळ रिक्त करणार आहे। तर आधी आपण काय त्या टाकीची क्षमता काढूया, ती टाकी किती लिटरची आहे, मग यांचा लसावे घ्या, तर ती टाकी 60 लिटरची आहे असं आपण मानलं। आता 60 लिटरची टाकी 20 मिनिटात भरतो, म्हणजे तो प्रत्येक मिनिटाला त्या टाकीत किती लिटर टाकी पाणी टाकत असेल, तर 3 लिटर पाणी टाकतो, बी हा 2 लिटर पाणी टाकतो आणि सी हा त्या टाकीतून प्रत्येक मिनिटाला 4 लिटर इतकं पाणी बाहेर काढतो। आता आधीच्या प्रश्नात आपण बघितलंच होतो, जे भरणारे नळ आहेत ते काय करायचं, आधी या 60 मधून मायनस करायचे, म्हणजे ए हा 3 लिटर पाणी टाकायला, बी हा 2 लिटर पाणी टाकायला, दोन्ही नळ किती ज्यावेळेस आपण चालू करू तर ते 5 लिटर इतकं त्या टाकीत पाणी टाकणार आहेत, मग या 60 मधून हे 5 लिटर आधी मायनस करून घ्यायचं, मग काय उरलेलं आहे 55 लिटर। आधी फक्त 55 लिटर टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो याचाच विचार करायचा, मग बघा आता प्रश्नामध्ये पुढे येऊया। आपण टाकी भरायला सुरुवात केली, पहिला नळ सुरू केला, ए या नळानं 3 लिटर पाणी टाकलेलं आहे, पहिल्या मिनिटाला ए या नळानं 3 लिटर पाणी टाकलं, मग पहिला नळ बंद केला, दुसऱ्या मिनिटाला बी या नळानं 2 लिटर पाणी टाकलेलं आहे, म्हणजे 2 मिनिटानंतर आपल्याला त्या टाकीत 5 लिटर पाणी आढळणार आहे, मग तिसऱ्या मिनिटाला काय झालेलं आहे, तिसऱ्या मिनिटाला सी हा नळ सुरू केला आणि तो काय करणार आहे तर 4 लिटर पाणी इतकं बाहेर काढणार आहे, म्हणजे तिसऱ्या मिनिटानंतर आपल्याला काय लक्षात आलं की 3 मिनिटानंतर त्या टाकीमध्ये किती फक्त 1 लिटर पाणी राहणार आहे। आता 3 मिनिटांमध्ये 1 लिटर भरायले, तर आता 55 लिटर भरण्यासाठी काय करूया आपण, इथं 1 ला या 55 ने गुणूया आणि इथं 3 ला पण या 55 ने गुणूया, तर काय येते बघा, इथं 55 लिटर येईल तर इथं किती येईल 55 × 3 165 मिनिट। आता इथे 165 मिनिट झालेले आहेत, 165 मिनिट 55 लिटर टाकी भरण्यासाठी आपल्याला किती मिनिट लागणार आहेत, तर 165 मिनिट लागणार आहेत। अजून आपल्याला जे 5 लिटर पाणी टाकायचं आहे त्यासाठी किती मिनिट लागणार आहेत, तर बघा ए हा नळ 3 लिटर पाणी टाकतो 1 मिनिटात आणि बी हा नळ 2 लिटर पाणी टाकतो, म्हणजेच पहिला ए नळ सुरू केला 1 मिनिटासाठी त्याने 3 लिटर पाणी टाकलं, मग दुसऱ्या मिनिटाला अजून बी हा नळ सुरू केलेला आहे त्याने 2 लिटर पाणी टाकलं, म्हणजे 2 मिनिटांमध्ये दोघांना मिळून 5 लिटर इतकं पाणी टाकलं असेल। आता हे 167 इथं 165 प्लस 2 करा किती येईल 167 मिनिट आणि 167 मिनिटांमध्ये ही 60 लिटरची टाकी भरणार आहे। आधीच्या प्रश्नासारखाच आहे बघा, प्रश्न काय खूप अवघड नाही, फक्त तुम्हाला हा प्रश्न असे प्रश्न सोडवताना काय करावं लागेल, आधी त्यातून जे दोघांचं जे नळ भरणार आहे ते मायनस करावं लागेल, कारण टाकी भरणार आहे रिक्त होणार नाही, त्यासाठी आपण तिसऱ्या नळाचा तिथे विचार करू शकत नाही, कारण तिसरा नळ हा ते पाणी बाहेर काढणार आहे, टाकी भरल्यानंतर आपण त्यातून पाणी बाहेर काढू शकत नाही, त्यासाठी मग काय करायचं, आधी या 2 नळ जे भरणार आहे त्यांना त्यातून मायनस करायचं, जे आपण एकूण मानलेलं आहे ती टाकी किती लिटरची आहे त्याच्यातून मायनस करून अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा। प्रश्न काय खूप अवघड नाही, तर आता आपण प्रश्न पुढचा प्रश्न बघूया।
ए बी आणि सी हे तीन नळ अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासामध्ये टाकी भरू शकतात. जर बी आणि सी नळ ए या नळाला आलटून पालटून एक एक तासासाठी टाकी भरण्यास मदत करत असतील तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल. आता हा प्रश्न आधीच्या प्रश्नापेक्षा थोडासा वेगळा आहे. यात ए हा नळ बंद केलेला नाही, तो टाकी भरेपर्यंत चालू राहणार आहे. फक्त त्याला प्रत्येक तासाला बी एकदा मदत करणार आहे, सी एकदा मदत करणार आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा बघा. आधी आपण त्या टाकीची क्षमता काढूया. ए बी आणि सी असे नळ आहे. ए हा नळ ती टाकी 12 तासात भरतो, बी हा नळ ती टाकी 15 तासात भरतो आणि सी हा नळ ती टाकी 20 तासात भरतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे याचा लसावे काय असेल, तर याचा लसावे असेल 60. याचाच अर्थ ती टाकी 7 लिटरची आहे. आता 7 लिटरची टाकी भरण्यासाठी एला किती वेळ लागेल, एला 12 तास लागतात. तर तो एका तासात किती पाणी टाकत असेल त्या टाकीत, तर 60 भागिले 12 करा म्हणजेच एका तासात तो 5 लिटर पाणी टाकायला आहे. बी हा एका तासात त्या टाकीत किती लिटर पाणी टाकायला आहे, तर 4 लिटर पाणी टाकायला आहे. आणि सी हा टाकीत एका तासात किती लिटर पाणी टाकणार आहे, तर सी हा त्या टाकीत 3 लिटर पाणी टाकेल. आता लक्ष द्या, आपल्याला काय सांगितलेलं आहे. ए असा नळ सुरू केलेला आहे. पहिल्या तासासाठी काय होणार आहे, ए नळ तर सुरूच राहणार आहे नेहमीसाठी. मग त्याबरोबर पहिल्या तासासाठी त्यानं बी या नळाला बरोबर घेतलेला आहे. आता ए बी या दोघा जणांचा ग्रुप ए बी नळाचा पहिल्या तासाला किती पाणी टाकणार आहे, तर हे 5 पाणी टाकणार आहे आणि प्लस हे 4 पाणी टाकणार आहे. म्हणजे पहिल्या तासाला दोघं जण मिळून 9 लिटर पाणी टाकणार आहे. आता दुसऱ्या तासाला ए बरोबर सी हा नळ असणार आहे. म्हणजेच ए आणि सी या दोन नळाचा ग्रुप त्या एका तासामध्ये किती लिटर पाणी टाकेल, तर बघा हा नळ 5 टाकणार आहे आणि हा नळ 3 टाकणार आहे. म्हणजे या दोघांचा ग्रुप एका तासासाठी 8 लिटर पाणी टाकायला आहे. आता तुम्हाला लक्षात आलं का, बघा एका तासामध्ये यानं 9 लिटर पाणी टाकलं आणि एका तासामध्ये यानं 8 लिटर पाणी टाकलेलं आहे. 8 लिटर पाणी टाकलेलं आहे. म्हणजेच आपण ज्यावेळेस यांचा बेरीज करूया, 9 8 17 दोन तासामध्ये हे दोन्ही ग्रुप मिळून किती, 17 लिटर पाणी टाकणार आहे. आता पहिल्या तासामध्ये 2 तासामध्ये 17 टाकलेलं आहे. अजून पुढच्या इथं 9 पाणी टाकणार आहे, इथं 8 पाणी टाकणार आहे. म्हणजे पुढच्या अजून 2 तासामध्ये त्यांना 17 लिटर पाणी टाकलेलं आहे. अजून इथं बघा, इथं 9 लिटर पाणी टाकले, इथं 9 लिटर पाणी टाकलं, पुढच्या 2 तासामध्ये अजून त्यानं 17 पाणी टाकलेलं आहे. म्हणजे या 17 17 17 किती पाणी टाकलेलं आहे, इथं 17 इथं 17 इथं 17, म्हणजे 6 तासामध्ये त्यांना किती लिटर पाणी टाकलेलं आहे, तर 51 लिटर पाणी टाकलेलं आहे. आता 51 लिटर पाणी टाकलेलं आहे त्या टाकीमध्ये. आता ती टाकी किती, 60 पैकी 51 लिटर भरलेली आहे. अजून फक्त त्यात 9 लिटर पाणी टाकायचं आहे. मग 9 लिटर कोण टाकणार आहे, तर 9 लिटर ए आणि बी यांचा ग्रुप टाकणार आहे. म्हणजे इथं 9 लिटर पाणी टाकल्यानंतर ती टाकी पूर्णपणे भरणार आहे. आता इथं टाकी भरलेली आहे, म्हणजेच इथं 2 लिटर, इथं 2 तास लागले, इथं 2 तास लागले, इथं 2 तास लागले, म्हणजे इथं 6 तास झालेला आहे. अजून इथलचा 1 तास, एकूण ती टाकी भरण्यासाठी किती तास लागतील, तर इथं 6 तास, हे 6 तास प्लस इथलचा 1 तास, म्हणजेच ती टाकी भरण्यासाठी एकूण 7 तास लागणार आहेत आपल्याला. तुम्ही असंही करू शकता, किंवा अजून सोपी पद्धत काय करायचं बघा. आपल्याला माहित आहे ए आणि बी चा ग्रुप 2 तासामध्ये 17 लिटर पाणी टाकतो. अजून एक मेथड सांगेल तुम्हाला, असंही करू शकता, किंवा ए आणि बी, ए बी आणि ए सी यांचा ग्रुप 2 तासामध्ये 17 लिटर पाणी टाकतात. मग काय करायचं, आता इथं अजून खाली या 17 ला अशा संख्येनं गुणायचं की गुणाकार आहे की नाही त्या 60 च्या आधी आला पाहिजे. म्हणजे जी 60 संख्या आहे, 60 लिटर आपण मानलेलं आहे, त्याच्या आतच गुणाकार आला पाहिजे. मग आता बघा, 17 2 34, 17 3 51, 17 4 68, म्हणजे ते 60 च्या वर चाललंय. मग ते घ्यायचं नाही, 17 3 51, म्हणजे इथं गुणिले 3 करायचं, इथं गुणिले 3 करायचं. मग काय येणार आहे बघा, 17 3 51 आणि 3 2 6. आता इथं 6 तासात 51 लिटर पाणी भरलेलं आहे. अजून पुढचा आता काय करायचं आपल्याला, एका तासामध्ये हे ए बी नळ सुरू राहणार आहे. ए बी नळ एका तासामध्ये 9 लिटर पाणी टाकणार आहे, म्हणजे 60 लिटर पाणी भरण्यासाठी 7 तास लागणार आहे. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम चांगल्या क्वालिटीचा प्रश्न आहे, असे प्रश्न परीक्षेत येऊ शकतात. तर आजचं सेशन इथंच संपलेलं आहे. एकदम चांगल्या क्वालिटीचे प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये बघितले आहेत. जर तुम्हाला प्रश्न समजले असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. आणि जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर खाली कमेंट करून ती सांगा. आता आपण पुढच्या सेशनमध्ये अजून काही नवीन प्रश्नासह भेटणार आहोत. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.